ओबीसीचाच मुख्यमंत्री तिथं मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाला पाहिजे. ओबीसींनी फक्त ओबीसींनाच मतदान करायला पाहिजे. तुमच्या घरातल्या मुलांनी जर दुसऱ्या जातीची मुलगी केली असेल तर तुमचे तेही सगळे चोरे झाले, मग त्यांनाही आरक्षण तुम्ही देणार का? ओबीसी समाजावरती आज मितीला खऱ्या अर्थाने प्रचंड मोठा हा अतिक्रमणाचा घाला झालेला आहे. हा जो जी आर काढलेला आहे तो ओबीसींचा घात करणारा जी आर आहे. म्हणून या प्रथमतः या जी आरचा मी निषेध करते. आणि हे जी आर ला खरं तर अनुमोदन करणारे ह्या महाराष्ट्राचे जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील मी निषेध करते. आता त्या वाशीमध्ये त्यांची ती सभा चालू आहे, त्या सभेच्या स्टेजवरती जाऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने एका समाजाचेच मुख्यमंत्री आहेत हे तुम्ही परत एकदा अधोरेखित केलेलं आहे. आम्हा ओबीसींचा रात्रीमध्ये तुम्ही गळा घोटलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मात्र ओबीसींच्या आक्रोशाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यांच्या पुढे तुम्ही हुजरेगिरी करता, एका समाजा पुढच्या गुंडगिरी पुढं तुम्ही अक्षरशः लाल घोटेपणा करून त्यांचा उदो केला, त्यांचा जी आर मान्य केला. रात्री 3:45 जी आर काढणं हा कुठला नियम आहे? तुम्ही संविधानाची पायमल्ली केलेली आहे. अक्षरशः कायदा मोडण्यासाठीच तुमचं हे सरकार काम करते की काय? हा मग ओबीसींना प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, आम्हाला आश्वासित केलं होतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणामध्ये तर दिवसाढवळ्या तुम्ही घुसखोरी चालू केली, ते बोगस सर्वेक्षण चालू केलं. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही अशा सूचना दिल्या की म्हणे जे माहिती सांगेल ते तुम्ही लिहून घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्ही प्रतिप्रश्न करायचा नाही. वरती आरसी बांधकाम आहे, खाली मातीचं घर लिहायला सांगताय, तिथं गाडी दारात उभी आहे तरी आमच्याकडे गाडी नाही म्हणून. आणि असला बोगस जी आर तुम्ही रात्रीतून काढताय. आणि आम्हा ओबीसींचा खऱ्या अर्थानं तुम्ही घात केलेला आहे. घात आमच्या या प्रत्येक अश्रूची किंमत तुम्हाला येत्या दिवसामध्ये ह्या शिंदे सरकारला भोगावी लागणार आहे. आमच्या ओबीसींचा आक्रोश तुम्हाला मात्र याचा पाप तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागणार आहे. हेच एक कळकळीनं सांगते. आणि तमाम माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, येत्या काळामध्ये ओबीसीचाच मुख्यमंत्री तिथं मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाला पाहिजे. ओबीसींनी फक्त ओबीसींनाच मतदान करायला पाहिजे. आणि यापुढे आम्ही शपथ घेणार, यापुढे एकाही मराठा उमेदवाराला ओबीसी मतदान करणार आहे. हे सर्व मराठा उमेदवार जे मंत्रिमंडळात बसलेले आहेत ह्या सर्वांनी आमचा घात केलेला आहे. एकटे आमचे भुजबळ साहेब तिथं लढत असताना त्यांना साथ देण्यासाठी मात्र कुठलाही मंत्री त्यांच्या खांद्यावरती हात ठेवू पाहत नाही. खऱ्या अर्थानं आमचा ओबीसींचा घात इथं झालेला आहे. आणि यानंतर आम्ही मुख्यमंत्री म्हणून भुजबळ साहेबांना तिथं मंत्रीपदावर बसवणार आहेत, त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती भुजबळ साहेबांना बसवणार, कारण एकच नेता मंत्रिमंडळातला आमच्यासाठी लढलेला आहे. महाराष्ट्र शासनानं शिंदे सरकारनं ओबीसींची आरक्षणाची जी हत्या केलेली आहे त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि या ठिकाणी रात्रोरात्र जी आर काढून रात्री 3:45 जी आर काढला. आणि या जी आरच्या माध्यमातून ज्या जरांगींच्या मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता अगदी जावायचा सुद्धा आपण कमी लाड करू अशा पद्धतीने या शासनानं हे जरांगी आरक्षण जे पुरस्कृत आरक्षण आहे सरकारचं, ते आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या ठिकाणी जरांगे पाटलांनी आमच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण द्यावं. अहो सगळ्या सोयऱ्या म्हणजे काय? या ठिकाणी जे आज आपण पाहतो आंतरजातीय लग्न होतात सर्व होतात, मग एका तुमच्या घरातल्या मुलांनी जर दुसऱ्या जातीची मुलगी केली असेल तर तुमचे तेही सगळे सोयरे झाले, मग त्यांनाही आरक्षण तुम्ही देणार का? हे शासनाचा हा जीआरच मुळात असा आहे की चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे की कुठंतरी या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण संपवायचं असा विडा शासनाने उचललेला आहे. आणि या शासनाच्या पुरस्कृत आंदोलनातूनच जरांगेने जी भूमिका घेतली ते जरांगेची प्रत्येक मागणी या ठिकाणी शासनाने मान्य केली आणि ओबीसींचा खऱ्या अर्थानं घात केला. आतापर्यंत म्हणत होते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही म्हणताय, शासन म्हणतंय की 57 लाख कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात, त्या सर्वांना कुणबींचे दाखले देणार. अहो यासाठी तुम्ही संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे अगदी शोधायला, शोध मोहिमेसाठी या ठिकाणी आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षणला संपूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे. पण तुम्ही एका जातीसाठी जर एवढं करत असाल तर ह्या ओबीसीमध्ये 450 जाती आहेत, त्या जाती ज्यांच्या अजूनसुद्धा सरकारी दरबारी नोंद नाही, त्यांची दखल घेतली गेलेली नाही,
त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे एक प्रकारे तुम्ही एका समूहाला या प्रवाहातून दूर ढकलण्याचं काम या ठिकाणी करत आहात, आणि कुठेतरी एका जातीचं प्रतिनिधित्व करून या ठिकाणी ओबीसींच्यावर अन्याय करतायत। हे साफ चुकीच्या दृष्टीने दिशेने चाललेलं आहे, आणि याची किंमत या महाराष्ट्र शासनाला असेल, शिंदे सरकारला मोजावी लागेल। कारण आज ओबीसींच्यावर जो अन्याय होत आहे, ओबीसीची एक सहनशीलता आहे, शांत स्वभावाचा समाज आहे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनातली खचखच जर बाहेर आली तर तुम्ही ज्या मराठा समाजाचं एवढ्या मोठ्या प्रमाणातला तुम्ही आंदोलन पाहून नतमस्तक होत आहे, पण ओबीसी संपूर्ण रस्त्यावर उतरला तर तुम्हाला चालणंसुद्धा मुश्किल होईल, आणि ती वेळ आता येऊन ठेपलेली आहे। शासनाला परत एकदा आव्हान करतो, विनंती करतो, नवा इशारा देतो की तुम्ही जर अशाच पद्धतीने वागला तर तुमचं तर सरकार जाणारच आहे, 6 महिन्याच्या आत तुमचं टांगा पलटी आणि घोडे फरार होणार आहेत। पण तत्पूर्वी सुद्धा हा ओबीसींचा आक्रोश, या ओबीसींचे आसव, या ओबीसींची खतखत, त्याचा सामना तुम्हाला करावा लागेल, आणि येणाऱ्या काळात त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतील, एवढंच या निमित्ताने सांगू। ह्या आंदोलनाने घेतलेला उग्र रूप आणि त्यात त्यांचा असणारा अट्टहास, या सगळ्यापुढं सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात। पण खरं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 1931 घटनेनुसार, जनगणनेनुसार ओबीसी समाज हा 52% आहे। इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाज यावरती प्रचंड मोठा या ठिकाणी अतिक्रमणाचा घाळ आलेला आहे। कारण नुसत्या ओबीसी लोकांच्या, फक्त कुणबी समाजाला फक्त ओबीसी सवलती नाहीत, तर या 57 लाख आणि यापेक्षा जास्त असणारे हे मराठा समाजातील जे कुणबीचे दाखले मिळणार आहेत, या सर्वांच्या नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना हे प्रमाणपत्र दिली जाणार आहेत। आणि एवढ्या प्रचंड संख्येनं हा संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये या ठिकाणी समाविष्ट होणार आहे, आणि त्यामुळं ओबीसी समाजाच्या न्याय्य आणि गरजेच्या ज्या काही आत्तापर्यंतच्या घटनेनुसार मिळालेल्या ज्या सोयी सवलती होत्या, आरक्षण होतं, त्याच्यावरती हा घाला आलेला आहे। खऱ्या अर्थानं ओबीसीमध्ये असणारे समिश्र घटक जाती, त्यांची अवस्था, 12 बोलतेदार यांची व्यवसायाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, शिक्षणाची परिस्थिती, या सगळ्यांचा विचार करता या ओबीसी समाजावरती आज मितीला खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा हा अतिक्रमणाचा घाला झालेला आहे। आणि त्यामुळं संपूर्ण ओबीसी समाज आता जागृत होऊन, जागा होऊन, आता प्रखर अशा लढ्याला उतरस राहणार नाही, आणि शासनाला या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेण्यास भाग पाडेल, ही मात्र या ठिकाणी मी ग्वाही देतो।